नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक डाईस ज्याला मराठीमध्ये सुंगटी किंवा ठोकळा म्हणतात त्याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. हा टॉपिक अतिशय सोपा आहे. मी सोपा याच्यासाठी म्हणतोय कारण जर या टॉपिक वरच्या काही ट्रिक्स जर तुम्हाला माहीत असतील तर याच्यापेक्षा सोपा टॉपिक नाही. तरीही हा टॉपिक परीक्षांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी स्क्रीनवर दिसत असलेलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आवडला तर युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सांगितल्याप्रमाणे टॉपिकचं नाव आहे डाईस ठोकळा सुंगटी. आता डाईस चे ऍक्च्युली दोन प्रकार असतात. पहिला प्रकार त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड अनबायस्ड डाईस आणि दुसरा प्रकार म्हणजे जनरल किंवा बायस्ड डाईस. स्टँडर्ड किंवा अनबायस्ड याचा अर्थ त्या ठोकळ्याची कोणतीही छेडछाड केलेली नाही. जे आपण सापशिडी खेळताना लुडो हा गेम खेळताना डाईस वापरायचो तेच डाईस म्हणजे स्टँडर्ड डाईस. या डाईस मध्ये विरुद्ध बाजूंवरील अंकांची बेरीज ही नेहमी 7 असते. याचा अर्थ काय तर जर सुंगटीच्या एका पृष्ठभागावर एक हा अंक असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला 6 असेल म्हणजे 1 आणि 6 यांची बेरीज 7 होईल. जर 2 असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला 5 असेल. जर 3 असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला 4 असेल. पण अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणार नाहीत. आपल्याला जो ठोकळा दिलेला असतो तो जनरल किंवा बायस्ड या प्रकारचा असतो ज्याच्यामध्ये विरुद्ध बाजूंवरील अंकांची बेरीज काहीही असू शकते. परीक्षेत अशा ठोकळ्यावरच प्रश्न विचारले जातात. प्रश्नात ठोकळ्याच्या विविध स्थिती दिलेल्या असतात म्हणजे ठोकळा एकच असतो परंतु तो फिरवून ठेवलेला असतो आणि त्यानुसार आपल्याला एखाद्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूचा पृष्ठभाग कोणता येईल हे काढायचं असतं. त्यानुसार एका बाजूच्या विरुद्ध बाजूचा अंक विचारला जातो. याच्यातला जर आपण पहिला प्रकार पाहिला जेव्हा ठोकळ्याच्या स्थितींमध्ये इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पोझिशनमध्ये जे आपण वेगवेगळ्या बाजूने फिरवून हा ठोकळा ठेवलेला असतो फक्त जेव्हा एक बाजू समान असते याचा अर्थ कॉमन असते. हा एकच ठोकळा आहे फक्त तो विविध स्थितींमध्ये ठेवला आहे. या प्रकारामध्ये आपल्याला काय करायचं असतं जेव्हा दोन स्थिती दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये फक्त एकच पृष्ठभाग समान असतो तेव्हा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला जावे लागते. पण ती सुरुवात कुठून करावी या दोन्ही ठोकळ्यांमध्ये 5 हा एकच अंक कॉमन आहे म्हणजे एकच बाजू समान आहे. तर अशा वेळेला काय करायचं 5 पासून सुरुवात करायची आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण तो प्रवास करायचा. 5 पासून आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलो तर आपण 5 नंतर आपल्याला 1 मिळेल 1 नंतर आपल्याला 4 मिळेल. हे पहा 5 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 4 हे आपण एका खालोखाल एक लिहिलं. अशी सेम गोष्ट दुसऱ्या ठोकळ्यामध्ये पण करायची. आता दुसऱ्या ठोकळ्यामध्ये पण आपल्याला सुरुवात कुठून करावी लागेल 5 पासून. तर 5 नंतर आपल्याला परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जावं लागेल 5 6 आणि नंतर 3 म्हणजेच पहिल्यांदा येणार 5 नंतर 6 आणि नंतर 3 हे दोन्ही मी एका खालोखाल एक लिहिले आणि त्याच्यानंतर या ज्या बाजू आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असणार. बघा हे किती सोपं झालं. मग आता आपल्याला 5 विरुद्ध बाजूला 5 दिसली, 1 विरुद्ध बाजूला 6 दिसली आणि 4 विरुद्ध बाजूला 3 ही बाजू दिसली. पण आता प्रश्न हा आहे की 5 विरुद्ध बाजूला 5 कसे काय असेल. मग त्यासाठी 5 विरुद्ध बाजूची बाजू काढण्यासाठी 1 आणि 4 हे 5 बाजूला नसणार, 6 आणि 3 हे देखील 5 बाजूला नसणार कारण 1 विरुद्ध बाजूला 6 आहे 4 विरुद्ध बाजूला 3 आहे. तर याचा अर्थ उरली बाजू 2. मग 5 विरुद्ध बाजूला जी बाजू असणार ती बाजू असणार 2. अशा प्रकारे हा प्रश्न खूप सोपा बनून जातो. स्क्रीनवर तुम्हाला अजून एक प्रश्न दिसतोय. आता याच्यामध्ये देखील ठोकळा एकच पण त्याच्या पोझिशन स्थिती वेगवेगळ्या बदलून ठेवलेल्या आहेत. आता या दोघांमध्ये एकच बाजू कॉमन आहे ती बाजू आहे 2. दोन बाजू ही समान आहे त्यामुळे आपल्याला क्लॉकवाईज जाताना 2 पासूनच सुरुवात करावी लागेल. मग 2 पासून सुरुवात केल्यानंतर 2 नंतर 4 येते आणि 4 नंतर 5 येतं. दुसऱ्या पोझिशन मध्ये पण जर आपण 2 पासून सुरुवात केली आणि त्याला जर आपण क्लॉकवाईज गेलो तर 2 नंतर 1 येणार आणि 1 नंतर 3 येणार आणि या दोन्ही पोझिशनच्या मध्ये एरो टाकून दिला. तर याचा अर्थ 2 विरुद्ध बाजूला 2, 4 विरुद्ध बाजूला 1, 5 विरुद्ध बाजूला 3. पण 2 विरुद्ध बाजूला 2 येईल का? नाही. तर 2 विरुद्ध बाजूला काय येईल? 4 येणार नाही, 1 येणार नाही कारण ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत. 5 येणार नाही, 3 येणार नाही कारण ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत. मग उरला कोणता अंक? येस 6. याचाच अर्थ 2 विरुद्ध बाजूला 6 येईल. अजून एक प्रश्न पाहू. आता या प्रश्नामध्ये एकच ठोकळा त्याच्या 2 पोझिशन दिलेल्या आहेत. या ठोकळ्यामध्ये एकच बाजू कॉमन आहे. ओळखा भाऊ कोणती? इथे 3 6 4 आहे, इथे 2 1 4 आहे. तर दोघांमध्ये कॉमन बाजू आहे 4. याचा अर्थ आपल्याला 4 पासून सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला क्लॉकवाईज जावं लागेल. मग जर मी 4 पासून सुरुवात केली आणि क्लॉकवाईज गेलो तर 4 नंतर 6 येईल, 6 नंतर 3 येईल. हेच आता आपण बघणार आहोत. हे बघा 4 नंतर 6, 6 नंतर 3. इथे देखील दुसऱ्या ठोकळ्यामध्ये आपल्याला 4 पासून सुरुवात करावी लागेल. 4 नंतर 1, 1 नंतर
2 आणि दोघांच्या मध्ये जर आपण एरो ऍड केले 4 विरुद्ध बाजूला 4, 6 विरुद्ध 1, 3 विरुद्ध 2, पण 4 विरुद्ध 4 येईल का? नाही. 4 विरुद्ध काय येईल? 6 आणि 1 येणार नाही, 3 आणि 2 येणार नाही, तर उरला कोणता अंक? उरला 5. तर 4 विरुद्ध बाजूला 5 येईल. अशा प्रकारे जेव्हा एखादा घन दिलेला असतो आणि त्याच्या दोन स्थितींमध्ये जेव्हा एकच बाजू समान असते तेव्हा तो प्रश्न अतिशय सोपा होतो. आता आपण पुढचा प्रकार पाहू ज्याच्यामध्ये ठोकळ्याच्या विविध पोझिशन्स मध्ये दोन बाजू समान असतात. हा पहा, हा एकच ठोकळा आहे आणि त्याच्या दोन पोझिशन्स आहेत. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिल्या ठोकळ्यामध्ये 2-5-1 आणि दुसऱ्यामध्ये 2-5-3 अशा त्या बाजू आहेत. दोघांमध्ये आता दोन बाजू समान आहेत. कोणत्या बरं? पहिलं म्हणजे 2 आणि दुसरी म्हणजे 5. तर काय करायचं? याच्यामध्ये 2 आणि 2 हे कॅन्सल करायचं, 5 आणि 5 हे देखील कॅन्सल करायचं. आता उरलं काय? तर पहिल्या स्थितीमध्ये 1 आणि दुसऱ्या स्थितीमध्ये 3, हे झालं आपोआप उत्तर. याचा अर्थ 1 विरुद्ध बाजूला आपोआप 3 येणार. हा इकडे उरलेला 1 सगळं कट केल्यानंतर आणि हा इकडे उरलेला 3, म्हणून 1 विरुद्ध बाजूला 3 आपोआप येईल. बहुधा असे प्रश्न विचारले जातात, पण तरीही जर परीक्षेमध्ये डिफिकल्टी लेवल वाढवली आणि तुम्हाला इतरही प्रश्न विचारले जसे की 2 विरुद्ध बाजूला काय येईल, त्यावेळेला काय करायचं? लक्षात घ्या, 2 विरुद्ध बाजूला काय येईल असं जर विचारलं तर सगळ्यात आधी 2 विरुद्ध बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यापैकी काहीही येऊ शकतं, म्हणून मी ते इथे लिहिलं. आता 1 आणि 3 हे 2 विरुद्ध बाजूला येणार नाही, कारण हे 2 एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत, म्हणून मी 1 आणि 3 ह्याला कॅन्सल करतो. आता 2 विरुद्ध बाजूला 2 तर येणार नाही, कारण तोच पृष्ठभाग स्वतःच्या विरुद्ध बाजूला येऊ शकत नाही, म्हणून मी 2 देखील कॅन्सल करतो. आता अजून काय कॅन्सल करता येईल मला? या ठोकळ्यामध्ये 2-5-1 आहे, या ठोकळ्यामध्ये 2-5-3 आहे, याचा अर्थ 2 शेजारी 5 दिसतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पृष्ठभागाच्या शेजारी एखादा पृष्ठभाग असतो किंवा 2 पृष्ठभाग जेव्हा एकमेकांच्या शेजारी असतात, जेव्हा 2 पृष्ठभाग एकमेकांच्या शेजारी असतात तेव्हा ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असू शकत नाहीत. याचा अर्थ 2 आणि 5 हे एकमेकांच्या शेजारी आहेत, म्हणून ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असणार नाही. म्हणून 2 विरुद्ध बाजूला 5 असूच शकत नाही, कारण तो शेजारी आहे, म्हणून मी 5 ला देखील कॅन्सल करतो. आता माझ्याकडे फक्त 4 आणि 6 हे उरलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण शुअरली सांगू शकणार नाही की 4 येईल की 6, म्हणून 2 विरुद्ध बाजूला आपोआप उत्तर येईल 4 किंवा 6. अशाच प्रकारे आता अजून एक घेऊ आपण एक्झाम्पल याच्यामध्ये, की जर विचारलं 4 विरुद्ध बाजूला काय येईल, तर आता पुन्हा तेच 4 विरुद्ध बाजूला आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असं लिहावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मेथड तेव्हाच अप्लाय करा जेव्हा 2 बाजू समान असतात. मी 1, 2, 3, 4, 5, 6 लिहिलं, आता 4 विरुद्ध बाजूला 1 किंवा 3 येणार नाही, कारण ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला ऑलरेडी आहेत, म्हणून मी 1 आणि 3 कॅन्सल केले. 4 विरुद्ध बाजूला 4 येऊ शकणार नाही, म्हणून मी 4 ला देखील कॅन्सल केलं. आता उरलं 2, 5 आणि 6, पण मला इथे ठोकळ्यावर 4 दिसतच नाहीये, म्हणून याचं उत्तर आपोआप 2 किंवा 5 किंवा 6 असं येईल, म्हणून 4 विरुद्ध बाजूला 2 किंवा 5 किंवा 6. आता जर आपण बघितलं 5 विरुद्ध बाजूला काय आहे, तर मी पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6 असे अंक लिहिले. 1 आणि 3 हे 5 विरुद्ध बाजूला येऊ शकणार नाहीत, म्हणून मी 1 आणि 3 याला कॅन्सल केलं. 5 विरुद्ध बाजूला 5 येऊ शकणार नाही, म्हणून मी 5 ला देखील कॅन्सल केलं. आता हा 5 मला इथे दिसतोय, तर 5 शेजारी 2 आणि 1 आहेत, 3 आणि 2 आहेत, म्हणजे 2 हा शेजारी आहे 5, याचा अर्थ 5 विरुद्ध बाजूला 2 येऊ शकणार नाही, म्हणून मला 2 देखील कॅन्सल करावं लागेल, म्हणून मी 2 ला देखील कॅन्सल केलं. उरलं 4 किंवा 6, म्हणून 5 विरुद्ध बाजूला 4 किंवा 6 येईल. आता त्याचप्रमाणे जर मला 6 विरुद्ध बाजूला काढायचं असेल तर मी सेम करणार, 1, 2, 3, 4, 5, 6 लिहिणार, त्यापैकी 1 आणि 3 हे मी कॅन्सल करणार, नंतर 6 कॅन्सल करणार, कारण 6 विरुद्ध बाजूला 6 येऊ शकत नाही. इथे ठोक्यांमध्ये मला 6 कुठेच दिसत नाहीये, म्हणून उरलेलं उत्तर आपलं 2, 4 आणि 5 हे 6 विरुद्ध बाजूला येतील, म्हणून 6 विरुद्ध बाजूला 2 किंवा 4 किंवा 5 येतील. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला फक्त 1 विरुद्ध बाजूला काय येईल किंवा 3 विरुद्ध बाजूला काय येईल एवढंच विचारलं जाईल. हे जे आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे 2 पासून खाली 6 पर्यंत, हे एक्स्ट्रा आहे, हे तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण एक एक्स्ट्रा नॉलेज असलेलं कधीही चांगलं. तर आपण अशाच प्रकारे अजून एक प्रश्न सेम असाच सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता स्क्रीनवर एक ठोकळा दिलाय, त्याच्या 2 पोझिशन्स दिलेत आणि त्याच्यामध्ये 2 पृष्ठभाग कॉमन आहेत. आता तुम्हाला दिसतंय 4-2 हे समान आहे. जर 4 आणि 2 समान आहेत तर आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यावरचा 4 आणि दुसऱ्यावरचा 4 आपल्याला कट करावा लागेल. मग 4 आणि 4 कट केलं, नंतर 2 आणि 2 याला देखील कॅन्सल केलं, तर पहिल्या स्थितीमध्ये 6 आणि दुसऱ्या स्थितीमध्ये 5 उरलेला आहे. मग याचा अर्थ 6 विरुद्ध 5 येईल, 6 विरुद्ध बाजूला 5 हा पृष्ठभाग येईल.
इथेच ऍक्च्युली आपला प्रश्न संपतो. पण एक्स्ट्रा नॉलेज साठी आपण जर पुढे गेलो आणि अजून जरा डिफिकल्टी लेवल वाढवली प्रश्न विचारणाऱ्याने, तर एकच्या विरुद्ध बाजूला काय येईल समजा असं विचारलं, तर आपल्याला काय करावं लागेल? पुन्हा तेच, एक पासून सहा पर्यंतचे अंक लिहावे लागतील. सहाच्या विरुद्ध बाजूला पाच ऑलरेडी आपण काढलेला आहे, म्हणून सहा आणि पाच आपल्याला कॅन्सल करावे लागतील. एकच्या विरुद्ध बाजूला एक येऊ शकत नाही, म्हणून आपण एक पण कॅन्सल करू. आता हा एक कुठेच आपल्याला दोन्ही ठोक्यांवर दिसत नाहीये, म्हणून आलेलं उत्तर आपलं दोन तीन किंवा चार. म्हणून एकच्या विरुद्ध बाजूला दोन तीन किंवा चार येईल. आता आपण दोनच्या विरुद्ध बाजूला काय हे जर काढलं, तर पुन्हा तेच, एक ते सहा अंक आधी आपल्याला लिहावे लागतील, त्यापैकी सहा आणि पाच आपल्याला स्ट्राईकआउट करावं लागेल, आपल्याला कॅन्सल करावं लागेल. म्हणून मी सहा आणि पाच कॅन्सल केले. दोनच्या विरुद्ध बाजूला दोन असू शकत नाही, म्हणून दोन देखील मी कॅन्सल केलं. आता दोन हा जो दोन आहे मला इथे कुठे दिसतोय का? येस, मला दिसतोय. दोनच्या शेजारी चार आणि सहा आहेत, इथे दोनच्या शेजारी चार आणि पाच आहेत. याचा अर्थ जे शेजारी असतं ते ऑपोजिट नसतं, म्हणून दोनच्या शेजारचे अंक आपण इथून कॅन्सल करू. मग दोनच्या शेजारी कोणते अंक आहे? चार आहे, आपल्याला इथे दिसतोय दोनच्या शेजारी चार आहे, म्हणून आपण हा चार देखील कॅन्सल करायचा. म्हणून मी हा चार देखील कॅन्सल करतो, उरलं फक्त एक आणि तीन. म्हणून दोनच्या विरुद्ध बाजूला एक तर एक येऊ शकतो किंवा तीन येऊ शकतो. म्हणून दोनच्या विरुद्ध बाजूला एक येऊ शकतो किंवा तीन, एक किंवा तीन. परीक्षेमध्ये ऑप्शन मध्ये ऑरच दिलेला असेल, एक किंवा तीन असा ऑप्शन दिलेला असेल. आता याचप्रमाणे समजा तीनच्या विरुद्ध बाजूला काय असं विचारलं, तर पुन्हा तेच, एक ते सहा अंक लिहून घ्यायचे. तीनच्या विरुद्ध बाजूला पाच आणि सहा येणार नाही, म्हणून मी ते कॅन्सल करणार. तीनच्या विरुद्ध बाजूला तीन येणार नाही, म्हणून मी तीन कॅन्सल करणार. आता हा तीन मला इथे कुठेच दिसत नाहीये, म्हणून उरलेलं उत्तर त्याच्यामध्ये किंवा ऑर टाकलं तरी चालू शकतं, एक किंवा दोन किंवा चार. म्हणून तीनच्या विरुद्ध बाजूला एक किंवा दोन किंवा चार येईल. आता त्याचप्रमाणे चारच्या विरुद्ध बाजूला विचारलं, तर पुन्हा तेच, एक ते सहा अंक लिहायचे. पाच आणि सहा आपल्याला स्ट्राईकआउट करावे लागतील, पाच आणि सहा. चारच्या विरुद्ध बाजूला चार येणार नाही, म्हणून मी चारला देखील कॅन्सल केलं. हा चार मला दिसतोय का इथे? तर दिसतोय. चारच्या विरुद्ध बाजूला दोन सहा दोन पाच असे आहेत. मग दोन तर आहेच, म्हणजे दोन हा शेजारी आहे, म्हणून चारचा शेजारी असलेला पृष्ठभाग त्याच्या विरुद्ध बाजूला येणार नाही, म्हणून मी हा दोन देखील कॅन्सल करतो. म्हणून चारच्या विरुद्ध बाजूला एक किंवा तीन येईल. अशा प्रकारे हे प्रश्न खूप सोपे असतात. तर हे दोन्ही टाइप्स एकत्र मर्ज करून कसे प्रश्न विचारले जातात बघा. हा प्रश्न पहा, एकाच ठोकळ्याच्या विविध स्थिती दिलेल्या आहेत, तर सहाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल? आता प्रश्नांमध्ये ठोकळा एकच पण त्याच्या चार पोझिशन दिलेल्या आहेत, ही फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. आता चार पोझिशन्स मध्ये आपल्याला प्रश्न पडतो की घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने हा फॉर्म्युला वापरावा की टाइप क्रमांक दोन वापरावा, तर ते आपल्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला फास्ट उत्तर काढायचं असेल सहाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल, बघा इथे तुम्हाला सहा दिसतोय, पण सहाच्या शेजारी काय आहे? सहाच्या शेजारी पाच आणि चार आहे. मग जर तुम्हाला कुठेतरी पाच आणि चार हे दोन अंक दिसले, तर डायरेक्ट तुम्हाला ते शॉर्टकटने उत्तर येऊन जाईल. पाच आणि चार कुठे दिसतात का बघूया दोन्ही? हो, पहिल्या ठोकळ्याच्या स्थितीमध्ये पाच आणि चार दिसतात. तर हा पाच आणि चार आणि इकडचा पाच आणि चार कॅन्सल होईल. बघा, फर्स्ट आणि फोर्थ मी कम्पेअर केलं, पाच हा पाच कॅन्सल होतो, हा चार कॅन्सल होतो, आणि उरतो आता दोनच्या विरुद्ध बाजूला सहा. आणि आपल्याला तेच विचारलं आहे, सहाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल? दोनच्या विरुद्ध बाजूला सहा हा अंक येईल. अशा प्रकारे हे प्रश्न खूप सोपे असतात. तुम्ही कोणत्याही दोन ठोकळ्याच्या पोझिशन घेऊन याची उत्तर सोडवू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही या दोन पोझिशन घेतल्या, दोन एक चार आणि दोन तीन पाच, आता बघा याच्यामध्ये फक्त एकच पृष्ठभाग कॉमन आहे. मग जर एकच पृष्ठभाग कॉमन असेल, म्हणजे दोन कॉमन आहे, इथे पण दोन कॉमन आहे, इथे पण दोन कॉमन आहे. मग आपल्याला जर क्लॉकवाईज गेलो आपण, दोन नंतर एक नंतर चार, इथे पण आपण क्लॉकवाईज गेलो, दोन नंतर पाच नंतर तीन, आणि आपण या पद्धतीने इथे लिहिलं की दोन त्यानंतर एक त्यानंतर चार, आणि इथे दोन नंतर पाच नंतर तीन, म्हणून दोन पाच तीन. याच्यामध्ये जर मध्ये लाईन मी ड्रॉ केली तर हे सगळे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात, म्हणजे एकच्या विरुद्ध बाजूला पाच, चारच्या विरुद्ध बाजूला तीन, दोनच्या विरुद्ध बाजूला दोन. पण दोनच्या विरुद्ध बाजूला दोन असू शकत नाही, म्हणून दोनच्या विरुद्ध बाजूला काय असेल? तर दोनच्या विरुद्ध बाजूला उरलेलं, म्हणजेच एक पाच चार तीन सोडून काय असेल? तर असणार सहा. अशा प्रकारे हे प्रश्न खूप सोपे असतात. विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे सेफ, स्टे हॅपी, कीप स्टडी. ऑल द बेस्ट.